तर या तऱ्हेने तुम्ही मराठीमध्ये लिहिलेले तुमचे मेसेज व्हॉट्सअपवर इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल एज्युकेशनल BRK. लेट अस बिगिन. तर मित्रांनो, जर आपल्याला इंग्रजीमध्ये लिखाण करायचं आहे आणि मराठीचं इंग्रजीमध्ये करायचं आहे, कारण आपल्याला इंग्रजीचं नॉलेज इतकं नाही आहे असं समजून आपल्याला मराठी इंग्रजीमध्ये झालं पाहिजे असं आपल्याला एखादं ॲप्स आहे पा की जे मराठीचं ट्रान्सलेशन डायरेक्ट इंग्रजीमध्ये करते व्हॉट्सअपवर, आणि तुमच्या मित्रांना व्हॉट्सअपवर इंग्रजीमध्ये मेसेज तुम्ही सेंड करू शकता. तर असं जर ॲप्स आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला गुगल स्टोअरवर जायला लागेल पा. गुगल स्टोअरवर जायचं आणि त्याला ओपन करून तिथे गुगल स्टोअरच्या ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे Gboard. तर जी बोर्ड तिथे टाईप करून घ्या, त्याला क्लिक करा. पहिलंच आलेलं असेल पा तर Gboard द गुगल याला डाउनलोड करायचं. डाउनलोड पूर्ण करायला तुम्हाला 29 MB फाईल आहे, आणि पूर्ण डाउनलोड झालं की त्याला 2 ठिकाणी परमिशन द्यायचं, आणि ओपन केल्यानंतर ते परमिशन त्याला ग्रँड करायच्या, आणि डायरेक्ट त्याला तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर ते तुम्हाला ओपन करता येईल पा ते Gboard. तर Gboard तुमच्या व्हॉट्सअपवर ते Gboard ओपन करा. आता Gboard ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं त्याचं इंटरफेस आलेला दिसेल पा. काही ऑप्शन इथे दिसतात, ऑप्शन सध्या इतके महत्त्वाचे नाहीत, आपण वेगळा विषय पाहत आहोत. तरी पण तुम्हाला सांगतो, जर सेटिंगवर तुम्ही गेला तर सेटिंगवर तुम्हाला लँग्वेज टाकायचे आहेत पा, म्हणजे आपली इंग्रजी लँग्वेज तर असतेच, त्यानंतर मराठी लँग्वेज म्हणजे मराठीचं तुम्हाला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे, त्यानंतर हिंदी वगैरे टाका तुम्हाला जे आवश्यक असेल ते. हे केल्यानंतर प्रिफरन्सेस असतात इथं, प्रिफरन्सेसमध्ये तुम्हाला 2-4 सेटिंग करायचे आहेत. नंबर रो पाहिजे असेल तर वरच्या ऑप्शनला क्लिक करा, ओके करा. त्यानंतर लँग्वेज की जी असते पा त्याला ओके करा. इमोजी वगैरे वर लागत असेल त्याला क्लिक करा. काही ऑप्शन द्यायची गरज नाही, 100 Keyboard हाईट याला तसंच राहू द्या. त्यानंतर साऊंड वगैरे लागत असेल ते साधे साधे पॉपअप वगैरे लागते काही लोकांना, तर ते ओके करून ठेवा. हे झाल्यानंतर त्याच्याच खाली थीम आहे पा, थीम तुम्ही चेंज करू शकता, कलर बदलू शकता. खाली डाउनलोड केलेल्या थीम आहेत, तुमच्यासुद्धा वापरू शकता. मी एक थीम वापरून घेतो इथून आणि त्याला अप्लाय करतो, आणि हा आपला बोर्ड इथे आहे पा. आता यामध्ये बाकी आणखी काही ऑप्शन तुम्हाला दिसतात पा. जर तुम्ही या पहिल्या ऑप्शनला जर इथून गेलात तर तुम्हाला बरेचसे ऑप्शन खाली आलेले दिसतात पा. जसं आहे इमोजी आहेत, इमोजी तुम्हाला वापरता येऊ शकतात. वेगळ्यावेगळ्या ॲटमखाली वेगळ्यावेगळ्या इमोजी आहेत पा, वर आयकॉन दिलेले आहेत त्यानुसार इमोजी बदलतात. त्यानंतर काही स्टिकर आहेत, स्टिकर तुम्हाला इथून जोडता येतात. अधिकचे स्टिकर, हा हे स्टिकर जर मला जोडायचं असेल तर मी इथं जोडू शकतो, हे जोडायचं असेल तर हे जोडू शकतो, आणि मग ह्याला पाहू शकतो यामध्ये कोणते कोणते स्टिकर दिलेले आहेत. इथे आणखी काय स्टिकर आहेत, आणखी काय स्टिकर आहेत, हे भरपूर स्टिकर तुम्ही इथून जोडू शकता. त्यानंतर GIF आहेत इथे, वेगवेगळ्या पद्धतीने भुकेला नाचणारा वगैरे अशा पद्धतीचं वर्णन करणारे आहेत इथे जी आहेत. त्यानंतर काही डिझाईनसुद्धा दिलेले आहेत पा, म्हणजे खुणाने आपण एखादं भावना व्यक्त करू शकू अशा पद्धतीचं आहेत. त्यानंतर आपल्या बोर्डवर ABCला प्रेस करून येऊन जायचं बा. आपल्याला पाहायचं होतं की आपण मराठीचं कशा पद्धतीने इंग्रजीमध्ये डायरेक्ट ट्रान्सलेट करू व्हॉट्सअपवर. तर त्यासाठी तुम्हाला गुगल ट्रान्सलेट एक ॲप्स असतेच आपल्याजवळ, आणि हे Keyboard. तर टाईप करण्यापूर्वी ह्या गुगल ट्रान्सलेटला एकदा क्लिक करून घ्यायचं बा. वर तुम्हाला मराठी इंग्रजी आलेलं दिसेल बा, खाली पण मराठी इंग्रजी आहे. त्यानंतर टाईप करायचं, मग जे तुम्हाला टाईप करायचं आहे ते टाईप करता येईल बा तुम्हाला. तर काही मी काय टाईप करून दाखवतो तुम्हाला. मी उद्या गावाला
गावाला जाईल जा इल पा I will go to the village tomorrow त्याला तुम्ही काय करू शकता सेंड करू शकता त्यानंतर मी येऊ शकत नाही एक काही आपण उदाहरण घेतो आहे पा मी येऊ शकत नाही पा I can't come लगेच आला आहे तुमच्याजवळ तर तू येणार नाहीस असे प्रश्न आपण विचारू शकतो तू कसा आहेस तू कसा आहेस तर आपण हाऊ आर यू आहे की नाही अशी म्हणजे गंमत तुम्हाला वाटेल की आपण मोठाचा मोठा पॅसेज टाईप करून तो आपल्या मित्राला पाठवू शकतो किंवा तुमचं चॅटिंग दोघेही मित्र चॅटिंग तुम्ही इंग्रजीमध्ये करू शकता